人生発想法に従いて出社として幸せを分かる手を受けず三万人が出社と持ち焼き鳥を振ってたせいや悪い生活を勝ち入り悪い生活を勝ち入り悪い生活を勝ち入りだだたぶせ、じゅわ、みなんさみせ、さみわめ、さまさ、まじかこかて、じゅりさお、みんか、わらさつ、じゅっせにて、ちゃがむずわ、しゅっせてせ、あやよろうたそら、わらあなんだらみわめ、ki çünkü kaçtığım mansarı fıza kaldır. Ani ise sarı çalınanı sarı şakti çatal oğlu umuyayı. Ani çençak kaçtığı az kalınlar ki ihtiyaz gaza hindan sana geçe samsa hakansı hez fadak uysan ani çençak sakayani kere त्यांचाही जाऊन भावनाला या ठिकाणी कौतुक करतो. या देशाच्या राजकारणामध्ये देशाच्या इतिहासामध्ये अनेक माणसं होऊन गेली, पण 300 वर्ष झाल्यानंतर सुद्धा सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये कोणत्या व्यक्तीचं नाव अजूनही आहे हा प्रश्न काश्मीर पासून कन्याकुमारी होईल कुठे विचारलं ते एकच नाव येतं आणि ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिव छत्रपती. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, त्यांची नावं, त्यांची राज्य, त्यांच्या कुटुंबाच्या नावानं चालली. आपण बघितलं की देवगिरीचं राज्य यादवांचं राज्य, गिरीचं राज्य मोगलांचं राज्य, आणखीन कोणाकोणाची राज्य त्यांच्या नावाचे राज्य. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य हे कधी भोसल्यांचं राज्य नव्हतं, हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. या देशाच्या सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणाऱ्या राज्यकर्त्याचं हे राज्य हे रयतेचं राज्य आहे. आणि म्हणून आमच्या हातातली सत्ता कष्टकऱ्याच्यासाठी, शेतकऱ्याच्यासाठी, अशा भरत जातीच्या लोकांच्यासाठी चालवचा निर्णय त्यांनी घेतला आणि आयुष्यावर राबवला. अशा व्यक्तीच्या समोर नतमस्तक होणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. मी राम सुता राज या ठिकाणी नाही, पण माझी ठाऊक आहे एक अस्तुत्वान तयार करत आज देशाच्या फाळणीमध्ये तुम्ही गेलात, तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा राम सुतारांनी केला, शाहू राजांचा पुतळा राम सुतारांनी केला, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पुतळा राम सुतारांनी केला. आणि म्हणून देशाच्या फाळणीमध्ये आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळेला या महापुरुषांच्या समोर नतमस्तक व्हायची संधी राम सुतार आणि त्यांच्या सरकारी त्यांचं जाहीर म्हणावं या ठिकाणी कौतुक करतो. कारण कर्वांच्या इतिहासामध्ये हा ऐतिहासिक पुतळा हे तयार करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. माझी खात्री आहे की त्यांचं स्वजन हे अखंड भावनं या परिसरामध्ये राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. या पुस्तकाचं अनावरण झालं हे या ठिकाणी सांगतो. आणि उसळ भावा पडाल आणि त्यांच्या सगळ्या सरकारांना जाहीर भावनं धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. माझे दोन शब्द धन्यवाद साहेब. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.